हर दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। तरुण तड़पदार दमदार नेतृत्व आपला माणूस भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन दादा कदम सरपंच घोटी खुर्द सांगली जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा। दिनांक 7 रोजी भव्य ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व राजलक्ष्मी मित्र परिवारातर्फे आयोजन। कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी विटा शहरातील तरुण तरुणींना विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व राजलक्ष्मी मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे। आम्ही विटेकर ग्रुपचे सदस्य प्रशांत कांबळे व विकास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 7 जानेवारी रोजी भव्य ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर शंकर बुधवाणी व माधव रोकडे यांनी दिली आहे। नमस्कार, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व श्री राजलक्ष्मी मित्र परिवाराचे सदस्य समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे व प्रत्येक वेळेला विट्यातील प्रत्येक गरजूंच्या सुखादुखात अडीअडचणीला मदतीला धावून येणारे म्हणून ज्यांची प्रचिती आहे असे आमचे बंधुतुल्य मित्र प्रशांत अप्पा कांबळे व विकास भैया जाधव यांचा वाढदिवस येणाऱ्या 7 व 8 जानेवारीला आम्ही सर्व मित्रमंडळांनी एक अनोख्या उपक्रमाने साजरा करायचं ठरवलेलं आहे। गेल्या 1-2 वर्षात आपल्या सगळ्यांना माहितच आहे कोरोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांना रोजगाराची अडचणी निर्माण झालेली आहेत, लोकांना रोजगाराच्या संधींचं प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झालेलं आहे। हीच गरज ओळखता बेरोजगारांना किंवा सुशिक्षित उद्योग करणाऱ्या म्हणजे उद्योग करणाऱ्या उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा गरजूंसाठी आम्ही एक अनोखा ऑनलाईन जॉब फेअर म्हणजे एक जॉब निर्मितीसाठीचा होणारा एक मेळावा त्याच्यामध्ये आम्ही आयोजन करतोय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये अनेक महामंडळ सुद्धा आम्ही बोलवतोय की ज्याच्यामध्ये उद्योगाला प्रोत्साहन देणारी माहिती व मार्गदर्शन प्रशिक्षण अशी सर्व माहिती ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला देणार आहे। तर अशा प्रकारचा एक ऑनलाईन जॉब फेअर व महामंडळांचा एकत्रित असा मेळावा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं 7 आणि 8 जानेवारी त्याची सुरुवात आजपासूनच आम्ही करत आहे। एक लिंक सर्वांना देण्यात येईल, लोक निर्मिती टेक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड व मंकी स्ट्राईक अशा 2 कंपनीशी आम्ही टाईप करून सदर लिंक सर्व इच्छुक लोकांपर्यंत पोहोचेल। त्यांनी आपलं फॉर्म भरायचं आहे। ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्हाला सांगताना अभिमान वाटतंय की अनेक सेक्टर्समध्ये रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देतोय। प्रामुख्यानं त्याच्यामध्ये बँकिंग, फायनान्स, रिटेल, हेल्थकेअर, सिक्युरिटी, तुमचं हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, अॅग्रिकल्चर, पेस्टिसाईड अँड फर्टिलायझर्स, मीडिया असे अनेक नामवंत कंपन्या याच्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहे। विद्यार्थ्यांनी गरजू लोकांनी त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरावी। 10वी 12वी ITI इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री एनी ग्रॅज्युएट अशा सर्वांना रोजगार निर्मितीची रोजगार मिळण्याची संधी आहे। सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा। तसेच काही लोकांना उद्योग सुरू करायचा आहे पण फंडिंग नाहीये, फायनान्स नाहीये, माहिती नाहीये अशा लोकांसाठी सुद्धा महामंडळे येऊन मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत। सगळ्या गरजूंनी याचा फायदा घ्यावा आणि आमचे मित्र जे कायम सामाजिक आणि प्रत्येकाच्या सुखादुखात अडीअडचणीत अग्रेसर असतात ज्याच्या निमित्त आम्ही हा कार्यक्रम घेत आहे त्या संधीचं सगळ्यांनी सोनं करून घ्यावं अशीच मी विनंती करतो। आणि प्रशांत अप्पा कांबळे आणि विकास भाई जाधव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। नमस्कार, दिनांक 7 जानेवारी आणि दिनांक 8 जानेवारी आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे सदस्य व आमचे परम मित्र माननीय प्रशांत अप्पा कांबळे व विकास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन राजलक्ष्मी मित्र परिवार व आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीनं आम्ही आयोजित केला आहे। खरं तर हा रोजगार मेळावा आम्ही ऑफलाईन पद्धतीने घेणार होतो व साधारणतः आपल्या परिसरातील 5,000 बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार होतो,
पण कोरोनाच्या निर्बंधामुळं आपल्यावरती मर्यादा आल्यामुळं आपणास तो ऑनलाईन पद्धतीनं घ्यावा लागत आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये साधारणतः 500 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी यानिमित्त जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी ऑनलाईन मेळाव्यामध्ये आम्ही देत असलेल्या लिंकवरती त्यांचा बायोडेटा किंवा त्यांचं हे जॉईन करून त्यांनी ऑनलाईन मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवावी. याद्वारे लोकनिर्मिती टेक मीडिया आणि मंकी स्ट्राईक अशा दोन एजन्सीज आम्ही नेमलेल्या आहेत, ज्या आपल्याला या इंटरव्ह्यू मध्ये आपलं सिलेक्शन कंपन्यांद्वारे सिलेक्शन करून आपणास एकतर अपॉइंटमेंट लेटर देतील. या रोजगार मेळाव्यामध्ये टाटा मोटर्स कार प्लांट, युरेका फोवर्स लिमिटेड, सिद्धेश्वर ऑटो इंडस्ट्रीज, अपेक्स इंजिनिअरिंग यासारख्या नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी केले आहे. माझे बंधुतुल्य मित्र आदरणीय प्रशांत आप्पा कांबळे, तसेच आमचे एक चांगले सहकारी आदरणीय विकास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला मेळावा आपण आयोजित करावा. तो मेळावा हा नोकरी विषयी असावा व सर्व जे सुशिक्षित बेरोजगार आहे यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज तिथं उपलब्ध करून द्यावा असं आम्ही सर्व आमच्या मित्रमंडळीने ठरवलेलं होतं. परंतु कोविडची ही सगळी परिस्थिती एकंदरीत लक्षात घेता आणि शासनाच्या नियमन अटी या सर्वचं पालन करता आम्ही सर्वांनी त्या संदर्भात एक बैठक घेतली व आम्ही सर्व मित्र परिवारांनी असं ठरवलं की हे जे आपण फिजिकली सर्वांना एकत्रित करून जो मोठ्या स्वरूपात मेळावा घेणार होतो तो मेळावा आता आपण ऑनलाईन घेणार आहोत. मी या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला विटा खानापूर तालुका आणि परिसरातील जर आपण एकंदरीत जर माहिती घेतली तर अनेक युवक आज अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन फक्त एक चांगलं व्यासपीठ किंवा एक चांगली अपॉर्च्युनिटी किंवा एक असं कुठंतरी मार्गदर्शन त्यांना नोकरीसाठी उपलब्ध नसल्यामुळं इकडं तिकडं बेरोजगार म्हणून फिरत आहेत. या सर्वांसाठी काही नामांकित कंपनींच्या बरोबर चर्चा करून एक चांगला आपण जर मेळावा घेतला, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म जर उपलब्ध करून दिला तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगले एक सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथं काही करू शकतो का असा विचार आम्ही विटेकर कल्चर ग्रुप जो आमचा आहे त्या वतीनं आम्ही ठरवलं. आमचे सर्व सहकाऱ्यांनी त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अनायशी आमचे दोन्ही ह्या मित्रांचा वाढदिवस आहे हे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतोय. खरं तर 5,000 जास्त बेरोजगार युवकांच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं. एक दिवस आपण आदर्शच्या कॅम्पसमध्ये सर्वांना एकत्रित आणावं, तिथं जे काय आपले सरकारी जे सगळे महामंडळ आहे त्या महामंडळांना पण या निमित्तानं बोलवावं, काही NGOs आहेत त्यांना या निमित्तानं बोलवावं, काही चांगल्या मान्यताप्राप्त ज्या कंपन्या आहेत त्यांना तिथं बोलवावं, सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या मुलांचं रजिस्ट्रेशन करावं, ज्यांना ज्यांच्या त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना तिथल्या अपॉर्च्युनिटीज आपण तिथं उपलब्ध करून द्या असं आम्ही ठरवलं होतं. पण हे सगळे शासकीय प्रोटोकॉल लक्षात घेता आता हाच मेळावा आपण ऑनलाईन पद्धतीनं घेतोय. आजच्या पासूनच आपण ऑनलाईन नोंदणीची सुरुवात आपण या निमित्तानं करतोय. या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं राहणार आहे की ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या कंपनींना आपला प्रोफाईल पसंत पडेल किंवा आपल्या क्वालिफिकेशन प्रमाणे ज्या कंपनींना आपली गरज आहे असं लक्षात येईल, त्या कंपनीचे आणि तुमची आपण फेस टू फेस इंटरॅक्शन तिथं वेब कॅमेरामार्फत किंवा ऑनलाईन आपण करतोय आणि त्यानंतर तुमची मुलाखत ते कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह घेतील. त्यांना आपली मुलाखत पसंत पडली आणि आपलं योग्य जर तिथं सगळे कागदपत्राची पूर्तता जर असेल तर त्या क्षणीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आपण ते अपॉइंटमेंट लेटर सुद्धा द्यायचं आपण या उपक्रम या निमित्तानं आपण घेतोय. काही मुलांना आपण प्रायोगिक तत्वावरती सॅम्पल म्हणून तिथं फिजिकली काय 10-15 लोकांना आपण तिथं जे प्रोटोकॉल पाळून आपण 10-15 लोकांना तिथं ते अपॉइंटमेंट लेटर द्यायचा सुद्धा आपण विचार करतोय. हा सगळा उपक्रम करत असताना एक सुवर्ण संधी आपण ह्या युवकांना सगळ्या उपलब्ध करून देतोय.
आपल्या परिसरातील अनेक युवक युवती आज चांगले शिक्षण घेऊन फक्त नोकरीला कुठे जायचं किंवा त्याला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे थोडेसे पाठीमागे पडलेले आहेत. तर ही एक संधी आपल्या सर्वांना या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितोय. मी या निमित्तानं आमचे विटेकर कल्चर ग्रुप तसेच आमचे सर्व सहकारी या सर्वांच्या मार्फत आपल्याला विनंती करतो की आपण लवकर लवकर रजिस्ट्रेशन करावं. त्याची काही लिंक असेल ती आम्ही या निमित्तानं आपल्या मार्फत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर त्या लिंक आपण तिकडे जावं, तिथं रजिस्ट्रेशन करावं आणि 7 तारखेला दिवसभरामध्ये आपला नंबर येईल त्याप्रमाणे त्या लिंकवरती तुम्ही ऑनलाईन आपलं सगळं रिझ्यूम असेल किंवा आपले जे सगळं माहिती असेल ती द्यावे आणि आपल्या क्वालिफिकेशन प्रमाणे योग्य जी कंपनी असेल ती आपला इंटरव्ह्यू घेईल. आणि मी सर्वांना या निमित्तानं सदिच्या शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त जणांचं तिथं सिलेक्शन सुद्धा होईल आणि आम्ही या कल्चर ग्रुपच्या वतीनं जी मुलं सिलेक्ट होत आहेत त्यांना त्या कंपनीपर्यंत पोहोचवणं, त्या कंपनीमध्ये त्यांना जॉबसाठी प्रयत्न करणं आणि त्यांना लागत असेल तर पुढच्या सुद्धा काही ज्या गोष्टी अडचणी जर समजा असतील, राहण्याखाण्याची व्यवस्था संदर्भात असेल किंवा त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आणखीन काय त्यांना अडचणी जर आल्या तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध राहायचा शब्द या निमित्तानं मी देतोय आणि तशी व्यवस्था या निमित्तानं आम्ही सर्वजण करतोय. पाठीमागच्या वेळेचा अनुभव घेता मला खात्री आहे की यावर्षी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व युवक युवती याला प्रतिसाद देतील. तुम्ही ते द्यावं आणि ग्रामीण भागातील युवकांना एक चांगलं व्यासपीठ किंवा एक चांगली संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून देतो. या नोकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपण शासकीय जे सर्व महामंडळ आहेत या महामंडळानं सुद्धा तिथे त्यांचा स्टॉल आपण लावण्यासाठी विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. माझ्यामध्ये 7 पेक्षा जास्त जे महामंडळ आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ असेल किंवा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, अशी जी महामंडळ आहेत की जी शासनाच्या मार्फत युवकांसाठी काम करणार आहेत, युवकांच्या नोकरीसाठी काम करणार आहेत, यांना सुद्धा आपण त्या निमित्ताने तिथं बोलवलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आहे. मला वाटतं कमीत कमी 30 ते 40 कंपनीज आणि हे 7 ते 8 महामंडळ असं जवळ 40 अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना तिथं उपलब्ध होतील आणि एक चांगल्या प्रकारचा ऑनलाईन का होईना पण एक मेळावा घेऊन युवकांना त्यांच्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो.